हॅलो एवरीवन कशी आहात तुम्ही मजेत ना तर आज आपण घेतो एक्सरसाइज 1.2, पॉईंट टू चा क्वेश्चन नंबर टू तर या अगोदर मी तुमच्यासाठी आतापर्यंत सेवन व्हिडिओज अपलोड केले आहेत त्याची प्लेलिस्ट मी काय करतोय प्लेलिस्ट लिस्ट ठेवली आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तर ज्यांनी ते व्हिडिओ बघितले नसेल तर त्यांनी अगोदर बघून घ्यानंतर हा व्हिडिओ काय करा स्टार्ट करा तर चला आजचा व्हिडिओ काय करूया स्टार्ट करूया तर बघा आज आपण घेणार आहोत एक्सरसाइज वन पॉईंट टूचा चा क्वेश्चन नंबर टू तर काय बघा क्वेश्चन नंबर टू फाईन द डेरिवेटीव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन बरोबर आहे ऑफ द फॉलोविंग फंक्श इक्वेशन्स तो आपल्याला दिलेलं आहे काय आपल्याला का आप इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय करायचा आहे का फाइंड आउट करायचं आहे तर बघा काय प्रॉब्लेम वाय इज इक्वल्स टू एक्सक्वेअर इन टू इरेस टू एक्स तर चला सॉल्व्ह करूया तर काय होईल बघा आपण काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय भेटेल आपल्याला डी वाय आपण डी एक्स इज इक्वल्स टू इथे बघा दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे म्हणजे तुम्ही काय वापरणार मल्टिप्लिकेशन रूल म्हणजेच एक्स ऑफ यू विन टू वी सांगा काय होतं तर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन बरोबर आहे तर चला व्हॅल्यू पुट करूया फर्स्ट फंक्शन म्हणजेच एक्स स्क्वेअर ॲज इट इज डी डी एक्स ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे रेस टू एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज म्हणजे इ रेस टू एक्स ॲज इट इज डी डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजेच एक्स स्क्वेअर बरोबर आहे इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर ॲज इट इज इ रेस टू एक्सचा डिफरन्शिएशन ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स ॲज इट इज एक्स स्क्वेअरचं डिफरेन्शिएशन होईल काय टू एक्स काय कॉमन येईल बरं या दोघात तर इथं भेटेल एक्स पण कॉमन येईल आणि ई रेस टू एक्स पण कॉमन येईल तर इतर राहील एक्स आणि इतर राहतील टू पण आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स नव्हता फाइंड आउट करायचं आपल्याला काय करायचं आहे इनवर्स कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू आपल्याला भेटेल वन अपॉन याची व्हॅल्यू पुटअप करा एक्स इ रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस टू हे असेल तुमचं आन्सर आहे तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे सेकंड प्रॉब्लेम वाय इज इक्वल टू एक्स इन टू कॉस एक्स तर चला डिफरन्शिएट करूया तर येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय भेटेल वायचं डिफरन्शिएशन डी वाय अपॉन डी एक्स परत इथं यू इन टू वी म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डी डी एक्स ऑफ सेकंड फंक्शन मीन्स डी डी एक्स ऑफ कॉस एक्स प्लस कॉस एक्स ॲज इट इज डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजेच एक्स ऑफ एक्स बरोबर आहे तर पुढे सॉल्व करूया एक्स एज ॲज इट इज डी एक्स ऑफ कॉस एक्स कॉस एक्सचं डिफरन्शिएशन काय होतं मायनस साईन एक्स प्लस कॉस एक्स ॲज इट इज एक्सचं डिफरन्शिएशन काय होईल वन म्हणून इथं होईल मायनस ऑफ एक्स साईन एक्स प्लस कॉस एक्स जर प्लस समोर लिहिलं तर आपल्याला भेटेल कॉस एक्स मायनस एक्स साईन एक्स तर चला पुढे आपण कॅल्क्युलेट केले बघा डी वाय अपॉन डी एक्स पण आपल्याला इनवर्स कॅल्क्युलेट करायचं सांगितलेलं आहे म्हणजेच डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल्स टू काय भेटेल वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स तर इज इक्वल्स टू काय भेटेल वन अपॉन कॉस एक्स मायनस एक्स साईन एक्स हे असेल तुमचं आन्सर समजता आहे जर समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका म्हणजे तुम्हाला यानंतरचे सर्व व्हिडिओ काय भेटतील बघायला भेटतील तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम थ्री बघा काय प्रॉब्लेम नंबर थ्री वाय इज इक्वल टू एक्स इन टू सेवन रेस टू एक्स तर चला सॉल्व्ह करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर वायचं डिफरन्शिएशन भेटेल डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डी डीडी एक्स ऑफ सेकंड फंक्शन म्हणजेच डी एक्स ऑफ सेवन रेस टू एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे एक्स ऑफ एक्स बरोबर आहे तर इथं होईल एक्स इथं काय होईल सेवन रेस टू एक्स इन टू लॉग सेवन डी डी ऑफ एक्स ऑफ ए रेस टू एक्स बरोबर आहे इज इक्वल्स टू काय असतं ए रेस टू एक्स लॉग ए इत सेवन रेस टू एक्स एज इट इज डी डी एक्स ऑफ एक्स इज वन तो बोगात कॉमन इन सेवन रेस टू एक्स कॉमन इन इत इतना एक्स इन टू लॉक सेवन प्लस वन कशा की वैल्यू है डीवाय अपॉन डी एक्स अपने कैलक्युलेट कराए काीएक्स अपॉन डीवाय इज इक्वल्स टू का भेटेल वन अपॉन डीवाय अपॉन डीएक्स इज इक्वल्स टू वन अपॉन सेवन रेस टू एक्स इन ब्रैकेट एक्स लॉक सेवन प्लस वन हे असेल तुमचं आन्सर समजतं आहे तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम तर प्रॉब्लेम नंबर फोर काय आहे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स तर चला सॉल्व्ह करूया तर काय होईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर वायचं डिफरन्शिएशन भेटेल डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल स्टो तुझं तर बघा एक्स स्क्वेअरचा डिफरन्शिएशन टू एक्स प्लस लॉग एक्सचं डिफरन्शिएशन वन बाय एक्स तो पुढे सॉल्व करते मैं तो क्रॉस मल्टिप्लाय करा टू एक्स मल्टीप्लाय बाय एक्स का हो स्क्वेर प्लस वन डिवाइडेड बाय एक्स तो अपने ला कैलक्युलेट कराए तो बगा एक्स अपॉन डीवाय इज इक्वल्स टू का वन अपॉन डीवाय अपॉन डीएक्स इज इक्वल्स टू वन अपॉन अपॉन डी एक्स की वैल्यू का टू एक्स स्क्वेर प्लस वन अपॉन एक्स तो डिवाइड मल्टीप्लायजे आंसर एल एक्स अपॉन टू एक्स स्क्वेर प्लस वन समजतंय खूप सोपा आहे समजत असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणं विसरू नका तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम तर काय आहे प्रॉब्लेम नंबर फाईव्ह वाय इज इक्वल्स टू एक्स इन टू लॉक एक्स तर काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय भेटेल डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू फर्स्ट फंक्शन आहे इज डी डी एक्स ऑफ सेकंड फंक्शन म्हणजेच लॉग एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डी डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजेच कशाचा एक्सचा बरोबर आहे तर चला एक्स ॲज इट इज लॉग एक्सचं डिफरन्शिएशन होईल वन बाय एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज एक्सचं डिफरन्शिएशन होईल वन तर इथं एक्स एक्स कॅन्सल याचा आंसर येईल वन प्लस लॉग एक्स त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं बघा डी एक्स अपॉन डी वाय म्हणजे इनवर्स इज इक्वल टू वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन वन प्लस लॉग एक्स हे असेल तुमचं आन्सर आहे तर क्वेश्चन टू काय झालेला आहे कम्प्लीट झालेलं आहे तर आता आपण घेऊया क्वेश्चन नंबर थ्री थ्री क्वेश्चन नंबर थ्री दिलेला आहे आपल्याला फाईंड द डेरिवेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ द फॉलोविंग फंक्शन अँड अल्सो फाईंड देअर व्हॅल्यू ॲट द पॉईंट्स ऑफ इंडिकेटेड अगेन्स्ट देम तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे डेरिवेटीव ऑफ इनवर्स फंक्शन ऑफ इनवर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स आणि अल्सो फाईंड दियर व्हॅल्यू ॲट द पॉईंट इंडिकेटेड अगेन्स्ट देम तर बघा फर्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे तर फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे वाय इज इक्वल्स टू एक्स रेस टू फाईव्ह प्लस टू एक्स क्यू प्लस थ्री एक्स ॲट एक्स इज इक्वल्स टू वन तर चला सॉल्व करूया तर इथं घेणार मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय भेटेल मला डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू जर याचं डिफरन्सिएशन घेतो आहे तर बघा सेपरेट घ्यावं लागेल फर्स्ट प्रॉब्लेम म्हणून व्यवस्थित डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू फाईव्ह प्लस टू बाय एर डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस थ्री कॉन्स्टंट बाय एर डी डी एक्स ऑफ एक्स बरोबर आहे तर एक्स रेस टू फायू काय होईल एक्स रेस टू यन यन एक्स रेस टू यन मायनस वन तर म्हणजे फायू एक्स रेस टू फायू मायनस वन प्लस टू ॲज इट इज एक्स क्यू म्हणजे थ्री एक्स रेस टू थ्री मायनस वन थ्री ॲज इट इज एक्सचं डिफरन्शिएशन काय असतं तर वन असतं बरोबर आहे तर चला पुढे सॉल्व्ह करूया फायू एक्स रेस टू फाईव्ह मायनस वन म्हणजे फोर टू थ्री जा होईल सिक्स एक्स रेस टू थ्री मायनस वन म्हणजे टू आणि इथं असेल किती थ्री तर आपल्याला कुठे कॅल्क्युलेट करायचं आहे ॲट एक्स इज इक्वल्स टू वन तर आपल्याला भेटेल डी वाय आपण डी एक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तो काय डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू काय भेटेल वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू वन अपॉन व्हॅल्यू पुटअप करून द्या फाईव्ह एक्स रेस टू फोर प्लस सिक्स एक्स स्क्वेअर प्लस थ्री पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे अगेन्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे डी वाय अपॉन डी एक्स ॲट एक्स इज इक्वल्स टू वन बरोबर आहे तर जिथे एक्स दिसतोय तिथं तुम्ही काय करणार वन पुटअप करणार तर फायू इंटू वन रेस टू फोर प्लस सिक्स इंटू वन का स्क्वेअर प्लस थ्री तर वन अपॉन फायू इंटू वन रेश टू फोर वन फाईव्ह इंटू वन इज फायू प्लस हे सिक्स होईल आणि हे होईल थ्री तर तुमचा आन्सर येईल वन अपॉन किती फॉर्टीन हे असेल तुमचं आन्सर समजतं आहे तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम एक्स प्लस टू ॲट एक्स इज इक्वल्स टू झिरो तर काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर वायचं डिफरन्शिएशन होईल बघा काय डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स ई रेस टू एक्सचं डिफरन्शिएशन ई रेस टू एक्स प्लस थ्री एक्सचं डिफरन्शिएशन वन प्लस टूचं डिफरन्शिएशन काय होऊन जाईल झिरो होऊन जाईल तर इथं राहील ई रेस टू एक्स प्लस थ्री वन जा किती थ्री हे असेल तुमचं आन्सर पण एकाशाचं डी वाय अपॉन डी एक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल्स टू काय भेटेल वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन ई इस टू एक्स प्लस थ्री आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बघा डी एक्स अपॉन डी वाय ॲट एक्स इज इक्वल्स टू झिरो तर काय बघा वन अपॉन जिथे जिथे एक्स जिजतोय तिथं तो मी काय करणार झिरो पुटअप करणार बरोबर आहे इज इक्वल्स टू वन अपॉन ई रेस टू झिरो एनिथिंग रेस टू झिरो काय असते बरं व्हॅल्यू वन तर हे भेटेल वन प्लस थ्री तर आन्सर भेटेल वन अपॉन फोर समजतंय तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम अरे थ्री तर बघा वाय इज इक्वल्स टू काय दिले थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू इन टू लॉग एक्स क्यूब ॲट एक्स इज इक्वल्स टू वय तर बघा काय करणार तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर वायचं डिफरन्शिएशन भेटेल बघा डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू थ्री ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डिफरन्शिएशन टू एक्स प्लस टू ॲज इट इज लॉग एक्स तर वन अपॉन एक्स क्यूब इन टू डी एक्स ऑफ एक्स क्यूब बरोबर आहे तर चला पुढे सॉल्व करूया हे होईल थ्री टूचा सिक्स एक्स प्लस टू अपॉन एक्स क्यूब इन टू एक्स क्यूबचं डिफरेन्शिएशन काय होतं थ्री एक्स स्क्वेअर तर बघा इथं काय होऊन जाईल स्क्वेअर कॅन्सल इथं राहील सिक्स एक्स प्लस टू थ्री जा सिक्स अपॉन एक्स जर का पुढे सॉल्व करताय तर हे होईल काय सिक्स एक्स स्क्वेअर प्लस सिक्स अपॉन एक्स हे असेल तुमचं काय डी वाय अपॉन डी एक्स तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलेलं आहे डी एक्स आपण डी वाय इज इक्वल्स टू काय येईल वन अपॉन डी वाय आपण डी एक्स इज इक्वल्स टू वन अपॉन सिक्स एक्स आपअर प्लस सिक्स आपन एक्स जर का त्याला काय करताय पुढे व्यवस्थित सॉल्व करताय म्हणजे डिवाइडचा डिवाइड काय होईल मल्टिप्लाय म्हणजेच डीएक्स आपण डी वाय काय असेल एक्स अपॉन सिक्स एक्स स्क्वेअर प्लस सिक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डी एक्स अपॉन डी वाई एट एक्स इज इक्वल्स टू वन तो एक्स जागे काटअप करना मी वन तो ये भेटेल वन अपॉन सिक्स इंटू वन स्क्वेर प्लस सिक्स तो ये वन अपॉन सिक्स इंटू वन स्क्वेर हो सिक्स प्लस सिक्स तो ते आंसर आल वन अपॉन समझता टे तो चलाया फोर्थ प्रॉब्लेम तर बघा काय दिलेलं आहे फोर्थ प्रॉब्लेम फोर्थ प्रॉब्लेम दिलेला आहे वाय इज इक्वल टू साईन ऑफ एक्स मायनस टू प्लस एक्स स्क्वेअर ॲट एक्स इज इक्वल टू टू तर चला सॉल्व करूया तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर हे भेटेल काय डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू साईन एक्सचं डिफरन्शिएशन काय होईल कॉस एक्स मायनस टू प्लस काय होईल टू एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन टू एक्स तर इन टू डी डी एक्स ऑफ एक्स मायनस टू तुम्ही घेऊ शकता पण एक्सचं डिफरन्शिएशन वन झिरोचं डिफर टूचं डिफरन्शिएशन झिरो तर वन मायनस झिरो काय होईल वन वेन घेतलं काय नाही घेतलं काय काही फरक पडत नाही तर चला याला व्यवस्थित लिहून घ्या हे होईल कॉस ऑफ एक्स मायनस टू प्लस टू एक्स तर कशाची व्हॅल्यू आहे डी वाय अपॉन डी एक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे काय डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल्स टू काय असतं वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू वन अपॉन काय होईल कॉस ऑफ एक्स मायनस टू प्लस टू एक्स पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ॲट एक्स इज इक्वल्स टू टू तर आपण घेणार डी एक्स अपॉन डी वाय ॲट एक्स इज इक्वल्स टू किती टू इज इक्वल्स टू वन अपॉन जिथे एक्स दिसतोय तिथं काय पुटअप करणार टू तर इथं भेटेल कॉस ऑफ टू मायनस टू प्लस टू इंटू टू तर हे होईल वन अपॉन कॉस झिरो प्लस टू टू जा किती फोर तर वन अपॉन कॉस झिरोची व्हॅल्यू किती असते तर कॉस झिरो इज वन तर इथं भेटेल वन प्लस फोर तर आन्सर येईल किती वन अपॉन समजताय जर समजत असेल व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण काय करणार तुम्ही शेअर करणार म्हणजे त्यांनासुद्धा हे व्हिडिओज मराठीमध्ये त्यांच्या भाषेत काय होतील उपलब्ध होतील तर चला आज आपण घेतलेलं आहे क्वेश्चन टू आणि थ्री काही अडचणी असल्यात काही डाऊट असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करू शकता कमेंट करू शकता तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर फोरला चला थँक्यू हॅव अ गुड डे